एक महत्वाची बातमी, मराठा समन्वयक विनोद पाटील छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यांनी आज नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीनंतर निवडणूक लढण्याबाबत फडणवीसांशी सकारात्मक चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विनोद पाटील 2 दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी मी इच्छुक आहे, इच्छुक होतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या दोघांची इच्छा होती की मला उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात यावी. परंतु मी या अगोदरच सांगितलं, महायुतीतले 2 सन्माननीय आमदार व 1 राज्यसभा सदस्य यांनी माझ्या नावाला विरोध केला. मला अजूनही आशा आहे की याच्यामध्ये निर्णय पुनर्विचारित होऊ शकतो. सध्याची मतदारसंघाची परिस्थिती बघता माझ्याकडे विजयाचं गणित आहे. तीच चर्चा करण्यासाठी मी माननीय फडणवीस साहेबांची आज या ठिकाणी भेट.